सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार। आज आपण बनवणार आहोत गाजराची बर्फी। प्रथम घेऊया एक वाटी गाजर, दोन वाटी नारळाचं केस, अडीच वाटी साखर, एवरीडे नेस्ले पावडर, एक चमचा वेलची पावडर, एक चमचा तूप आणि व्हॅनिला एसेन्स। एवरीडेची ही मिल्क पावडर येते ती घ्यावी। प्रथम आपण हे नारळाचे केस आणि गाजर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत। गाजराचे केस मिक्सरमधून पाणी न घालता बारीक करून घेतलेले आहे। गाजराचे केस आणि खोबऱ्याचे केस आता आपण हे सर्व साहित्य गरम करूया। आता आपण हे पातेले घेतले आहे, गॅसवर पातेले ठेवले आहे, ते गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा तूप टाकू। एक चमचा तूप टाकून घेऊ। त्यात सर्व साहित्य खोबऱ्याचा केस, गाजराचा केस, साखर आणि थोडस अद्रक हे सर्व मिक्स करून घेऊया। चांगले शिजवून घेऊ। हे बघा आता मी शिजत ठेवल्या, त्याला अर्धा तास तरी लागेल ते पूर्ण पाणी आटायला हवं। पूर्ण पाणी त्याच्यातून त्यामधलं पूर्ण पाणी आटून जायला हवं, तोपर्यंत हे चांगलं ढवत राहिले नाही तर खाली डसण्याची शक्यता असते। शिजत आलेलं आहे तर त्यामध्ये आपण दुधाची पावडर ॲड करू। आता हे थोडं शिजत आलेलं आहे पूर्णपणे, त्यामध्ये आपण ही जी वेलची पावडर घेतलेली आहे ती सर्व टाकून देऊ। त्यात फ्लेवरसाठी व्हॅनिला एसेन्स दोन ड्रॉप, पाणी सुचत आलं आहे साईडनी, ते पूर्णपणे सुटायला हवं। बघा पूर्णपणे सुकत आलेलं आहे। थोडं जर आच मंद करूया, गॅसची आच मंद करून घेऊ आणि एका साईडला आपण तोपर्यंत ताटाला तूप लावून घेऊ। हे बघा आता होत आले पूर्णपणे आणि त्याला फ्लेवरही छान येते, मस्त वास सुटले। पूर्ण गोळ्या होत आले। हे आपलं पाक तयार होत आले, गाजर बर्फीचा पाक पूर्णपणे तयार झालेला आहे। तो आपण आता एका ताटात काढून घेऊ। हाताला तूप लावून घेऊ आणि आता हे हातानेच थापत जाऊ। असेपर्यंत थापून घ्या, नाहीतर जर ते थंड झालं तर ते वळणार नाही। त्याला पाहिजे तो शेप द्या। हे बघा हे पूर्णपणे थापून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्या वड्या पाडूया। थंड झाला तर त्याच्या वड्या पाडता येणार नाही, ती घट्ट पूर्ण होईल। तर गरम असतानाच वड्या पाडून घेऊया।
आणि थंड करतो. तुला पहिला तूप लावून घेतलेले आणि त्याच्या वड्या पाणी तुम्हाला ज्या आगारात वड्या पाडायच्या असतील त्या आगारात तुम्ही वड्या पाडून घ्या. हे बघा आता मी सर्व वड्या पाडलेल्या आहेत, शेप दिलेला आहे एक प्रकारचा. थंड झाले की मग ते खाण्यासाठी रेडी होतील. हे जास्त दिवस टिकतात, प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता, कोणाला गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ शकता. आता तयार झाली गाजराची बर्फी. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि नक्कीच कमेंट्स करा. थँक्यू.